अमन एअर 7 न्यूजच्या फास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. नवनिर्वाचित आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर शहर आणि तालुक्यातील वाढलेले अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यानंतर नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने एकत्र येत हातगाड्यांचे अतिक्रमण काढायला सुरुवात केली. तर शुक्रवारी नगरपरिषदेच्या अतिक्रमण पथकानं पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या उपस्थितीत स्टेट बँकच्या मागील बाजूस असलेल्या सोडा वॉटरच्या हातगाड्या तसेच सुवाज चौकातील लालबावटा स्मारक जवळील अतिक्रमण आज काढण्यात आलंय. यावेळी नगरपरिषदेच्या अतिक्रमण पथकाचे राधेश्याम अग्रवाल यांच्यासह पोलीस पथक यावेळी तैनात होते. दरम्यान आमदार अनिल पाटील यांनी याबाबत अमळनेर 7 न्यूजला प्रतिक्रिया दिली. पाहूया. वर्षामध्ये गुंडांना पोहोचलं गेलेलं शहर म्हणून ओळखलं जात आहे, त्याचं प्रत्यय हे आपल्याला शनिवारी झालेल्या हल्ल्यातून दिसतंय. 3 लोक येतात, त्याला लुटण्याचा प्रयत्न करतात, त्यांची ओळख पटते. ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्याचा प्रयत्न नक्की होतोय. परंतु ही गोष्ट फार गांभीर्याने घेण्यासारखी आहे. येणाऱ्या काळामध्ये मी पोलिसांनाही याच्या बाबतीमध्ये सूचित करणार आहे, याच्या बाबतीमध्ये पोलीस कमिशनरांशी बोलणार आहे, SPशी बोलणार आहे. आणि अंबडेरमध्ये जे काही अशी गुंड प्रवृत्ती वाढलेली आहे त्या गुंड प्रवृत्तीला थांबवण्याकरता पोलीस प्रशासनाने योग्य ते काळाची पावलं ओळखून योग्य ती पावलं तात्काळ उचलली पाहिजे की जेणेकरून मा झालेले जे गुंड असतील त्यांना आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे, त्यांना वठणीवर आणलं पाहिजे. त्याच्यासाठी कुठल्याही राजकीय माणसाचा दबाव येत असेल तर त्याला कुठला बळी पडू नये, आणि येत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पोलीस डिपार्टमेंटच्या मागे सदैव उभी राहील. म्हणून या गुंडांना आळा घालण्याकरता नक्की त्यांनी प्रयत्न करावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं शुक्रवारी धडक कारवाई करत मांडळ शहरातील पांझरा नदीकाठी सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. यावेळी 1,300 लिटर रसायन तर 20 लिटर गावठी दारू नष्ट केली आहे. म्हणजेच सुमारे 36,300 रुपये किमतीचा मुद्देमालही ताब्यात घेतलाय. मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 सुधारित अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. शशिकांत पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी केलेल्या कार्याचं कौतुक होत आहे. तर अमळनेर तालुक्यातील आमोदे येथील नामदेव वामन पाटील या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या बैलाचा शेतरस्त्यावरील चिखलानं जीव घेतलाय. सततच्या पावसामुळं शेतशिवारात जाणाऱ्या रस्त्यावर चिखल झालाय. तर शेतात गुरांना चारा आणण्यासाठी बैलगाडीने जात असताना चिखलात फसल्याने बैलाचा जीव गेलाय. तर आधीच ओला दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याचा एक बैल गेल्याने शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालंय. याबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे. पाहूया काय म्हणाले अनिल नामदेव पाटील. हा एक महिना पाणी पाऊस चालू होता, आम्ही वारात गेलो, चारा नाही होता, चारा घ्यायला गेलो मी. ते बैल रस्ता ते पसरून गेले आणि जागावर दम तोडून गेले. तिने रस्ता खराब होता दादा, ते कारण कसं आहे ना, जेवायला जागाच नाही बाबा, तिथं गारा आहे, बैलले जेवायला जागा नाही, माणूस चालायला सुद्धा जागाही नाही तिथं. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाने आणि पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी पोलीस पाटील संघटनेची बैठक घेतली. तर अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. अयोध्या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर गावात शांतता कशी ठेवायची याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तर परतीच्या पावसानं खान्देशातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. या शेतकऱ्यांच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना म्हणजेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा फी व पास शुल्क माफ करावे यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन दिलंय. यावेळी निलेश पवार, केशव पाटील आणि प्रगती काळे यांच्यासह अनेक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. आमदार अनिल पाटील यांनी जळगाव येथील जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयास भेट दिली. यावेळी अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत देखील कृषी तंत्र अधिकारी कावेरी राजपूत, कृषी अधिकारी संजय पवार आदी यावेळी उपस्थित होते. अमळनेर येथील शिवशाही फाउंडेशन व साने गुरुजी शैक्षणिक विचार मंच यांच्यातर्फे 9 नोव्हेंबरपासून 3 दिवसीय प्रेरणादीप व्याख्यानमाला सुरू होणार आहे. तर GS हायस्कूलमधील IMMA हॉलमध्ये दररोज सायंकाळी 6 व्याख्यान होणार आहे. तर शैक्षणिक व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष आहे. शनिवार रोजी आयकर उपायुक्त डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांचे सामाजिक उपक्रमातून व्यक्तिमत्व विकास विषयावर व्याख्यान होणार आहे. तर रविवारी दर्जी फाउंडेशनचे संस्थापक प्राध्यापक गोपाल दर्जी यांचे स्पर्धा परीक्षा व युवकांपुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तर सोमवार रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचे मंतरलेली अंधश्रद्धा या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केलंय. सध्या सोशल मीडियात गाजत असलेले मुख्यमंत्र्यांचं पुन्हा पुन्हा येऊन मी पुन्हा येईन या एकाच वाक्यानं संपूर्ण महाराष्ट्राची करमणूक झाली आणि त्याच वाक्यानं शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेतल्याचं शुक्रवारी सायंकाळी पाहायला मिळालंय. यापुढे असंच वाटतं की हे वाक्य कोणीही म्हणणार नाही, अगदी माहेरी गेलेली बायकोसुद्धा. ती सुद्धा न सांगता घरी येईल यात शंकाच नाही.